और शिक्षक संगठने के अध्यक्ष गफ्फार भाई और भोकर के पार्षद वकील भाई गेमेकर साहब और एक्स पार्षद जवाब भाई बड़बड़ेकर और शालेय शिक्षण समिति के सदस्य अरशद भाई अमजद भाई और हमारे नगर से पार्षद तोफिक भाई इनामदार और मेरे सामने पूरे बैठे हुए छात्र और स्कूल के टीचर्स और जकीदीन सर, 26 जनवरी प्रजासत्ता दिन के अवसर पर जो 26 तारीख को खेल का आयोजन किया गया था स्कूल की तरफ से, उसमें काफ़ी बच्चों ने हिस्सा लिया और वो कामयाब हो गए। कुछ बच्चे कामयाब हो गए, उनको मैं मुबारकबाद देता हूँ, और जो कामयाब नहीं हुए वो अगले साल और हिस्सा लेकर कामयाब होने की कोशिश करें। और इतनी बात रखकर मैं अपनी बात खत्म करता हूँ। या शाळेत आम्ही पदार्पण झालो, साहेब आमच्या पदार्पण झाले, या केंद्राचा चेहरा मला बदलायचा असा विचार केला आणि आज पाहतो तर ही शाळा उर्दूची जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम डिजिटल करण्याचा मान आमच्या शाळेला जाते। गफ्फार सर त्यावेळेस या ठिकाणी आले होते आणि पहिली शाळा उर्दूची भेटला आम्ही या ठिकाणी केलेली आहे। ते मी लोकसभागृहातून गावातून 40,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात आले आणि युसुफभाई सरके जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा एवढं मोठं सहकार्य करून 50 ते 60,000 रुपयांचा खर्च शाळेला दिलेला आहे। आता राहिली गोष्ट या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे, तर बाकीचे आमचे काही नगरसेवक आहेत त्यांनी थोडं सहकार्य केलं। बऱ्याचशा मोठी नगरपालिकेमध्ये पडलेल्या आहेत, बोर मारायचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न चालू आहे माझा, मी आम्ही बोर मारून घेऊ, फक्त मोटर बसवायचं काम नगरपालिका जर केली तर पाण्याचा कायम प्रश्न या ठिकाणी सुटणार आहे। तर माझी नगरपालिकेला ते सुद्धा आज या ठिकाणी व्यासपीठावर मी त्यांना आवाहन करतो। या ठिकाणी सेवक शालेय समिति के तमाम जिम्मेदार सुदूर सदर और दिगर अहदेदार डाइस पर तशरीफ फरमा तमाम काबिल एहतराम शख्सियात प्राइमरी स्कूल भोकर उर्दू के नौजवान टीम के सरबरा शेख जकीउद्दीन साहब और तमाम असातिज़ा भाइयों बहनों और प्यारे बच्चों, भोकर उर्दू प्राइमरी स्कूल जिले का एक वाहिद पहला डिजिटल स्कूल है जो यहाँ के असातिज़ा की अंथक कोशिशों का नतीजा है। मैं समझता हूँ अगर किसी ने बाहर को कोई आदमी अगर देखता है इन बच्चों को, स्कूल की बिल्डिंग को, यहाँ के व्यवस्थापन को, तो ऐसा नहीं लगेगा कि जिला परिषद का स्कूल है, ये कोई प्राइवेट सना या अखरा स्कूल लगेगा। ये यहाँ के असातिज़ा की मेहनत काविशों का नतीजा है, यहाँ के सरबराह शेख जकीउद्दीन साहब की मेहनत है। असातिज़ा की कमी के बाद जबकि 6-7 कोच यहाँ पर वैकेंट है, उसके बावजूद टीचर्स की कमी की वजह कभी महसूस नहीं हमें दिया आप लोगों ने, और आपने प्राइवेट में अपॉइंटमेंट करके उनको प्रदान दिया है, ये काबिले तारीफ काबिले सताइश है। मैं समझता हूँ ऐसी शालेय व्यवस्थापन समिति महाराष्ट्र की हर उर्दू स्कूल की हो, ऐसी मिसाली एक शालेय व्यवस्थापन समिति है। और यहाँ के यूसुफ भाई वाकई काबिले तारीफ है उनका काम, कि स्कूल के लिए बेइंतहा खर्च करने की उनकी ज़हनी और तैयारी है। आज इस स्कूल के जरक मशीन का अफ्तः, सीसी कैमरे का अफ्तः, ये ऐसा नहीं लगेगा कि जिला परिषद का स्कूल, ये तो कोई प्राइवेट स्कूल लगेगा। ये यहाँ की शालेय स्थान समिति और यहाँ के जिम्मेदार जो अपने बच्चों के मुस्तकबिल को संवारने वाले असातिज़ा की हिम्मत अफजाई के लिए काम करते हैं, मैं उनका तहे दिल से मनोर मशकूर हूँ कि ऐसी ही उर्दू स्कूल की खासतौर पर तवज्जो देने की कोशिश करें वो। ये स्कूल आपके और दो स्कूल है यहाँ पर, एक मोहम्मद नगर में और एक बिलाल नगर में। ये आज समय से 5 से 6 साल पहले इसकी परमिशन के प्रस्ताव मेरे पास आया था और मैंने उसकी परमिशन दिला के उनको हमारे जहीरुद्दीन साहब के पास मैंने ऑर्डर भेजा, लेकिन मैं समझ 1 साल और लेट स्कूल शुरू हुआ आपका। महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संगठना, ये महाराष्ट्र में उर्दू असातिज़ा, उर्दू तलबा और उर्दू मदारिस के फलाह के लिए काम करने वाली तंजीम है। जिस तरह से आपके 2 स्कूल हमने शुरू कराए हैं 1999 से लेकर 2018 तक, ऐसे देहात जहाँ पर मुस्लिम आबादी है लेकिन उर्दू स्कूल नहीं है, तो वहाँ के जिला परिषद के स्कूल में हमने 167 स्कूल आज तक शुरू कराए और 5 जिला परिषद के हाई स्कूल जो बंद हो चुके थे, ऐसे स्कूल जो 18 साल पहले जो बंद हो गए
वो स्कूल को हमने फिर से जिंदा किया। हथुआ में स्कूल नहीं था, हाईस्कूल हमने शुरू किया। तामसर में उर्दू हाईस्कूल नहीं था, वहां शुरू किया। करकेली में हाईस्कूल नहीं था, हमने ऐसे जो किनवट के जो स्कूल बंद हो गए ऐसे स्कूल को हमने शुरू किया ये तंजीम के जरिए। और यहाँ पर इस स्कूल को भी हाई स्कूल करने की हमारी तैयारी है। मैं समझता हूँ शाले वसन समिति का अगर सपोर्ट मिल जाए तो ये जिले का सबसे बेहतरीन स्कूल, क्योंकि यहाँ पर यहाँ की जो टीम है, यहाँ पर आबेद साहब है, यहाँ पर अब्दुल आला साहब है, सर है, एक मेहनती नागरिक होगा। जिस तरह से स्कूल में जिस तरह पूरे जिले का क्रीम बच्चों को एडमिशन दिया जाता है, तो उसी तरह की ऑनलाइन सिस्टम में यहाँ पर पूरे नांदेड़ जिले का क्रीम यहाँ पर आ चुका है। इससे हिस्सा फायदा हासिल ऐसे आता जैसा जो हमेशा इस काम के लिए अपनी मसरूफियात को एक तरफ रखते हुए इसे अता जैसा तलबा की तरक्की के लिए काम करने वाले ये टीचर्स यहाँ पर हैं। काबिले मुबारक हैं आप तमाम लोग कि ऐसे अता जैसा आपके स्कूल में है। दूसरी बात यह कि यहाँ पर जो बिल्डिंग का काम हुआ, बिल्डिंग उत्तरा प्रश्न की बिल्डिंग है, और अगर अगर मिलती है तो उसको ग्राउंड करा सकते हैं एमपीएसपी के जरिए। अगर आप लोग यहाँ के जिम्मेदार चाले वसम समिति के जिम्मेदारान और हमारे यूसुफ भाई जैसे कौम के रहे भी कुछ करने का जज्बा करते हैं, अगर जगह का इंतजाम तो जगह तो 8 से 10 उनकी परमिशन 1 साल के अंदर मिल सकती है। और जिले का सबसे अच्छा स्कूल हो सकता है। तो ऐसे असंतोष के लिए मैं समझता हूँ उनके लिए कहने के लिए अल्फाज नहीं। और खास तौर पर ये जो स्कूल है, अभी जो प्रोग्राम हुआ आपका 26 जनवरी के मौके पर सखावती जो प्रोग्राम हुआ, उन तमाम तलबा को काबिल मुबारकबाद है। तलबा जिन्होंने हिस्सा लिया उसमें अव्वल दो माह उनको अवार्ड से नवाजा गया। दूसरे हमारे पत्रकार MCN भी जिम्मेदार है, पत्रकार है, उनको अवार्ड दिया गया। मैं उनको भी दिली मुबारकबाद देता हूँ। और यहाँ पर वक्त की कमी है, यहाँ के यूसुफ भाई को प्रोग्राम में जाना है। यहाँ के शाले वसम समिति, यहाँ के कारपोरेटर्स और यहाँ के असातिज़ा के लिए एक शेर कहूँगा और अपनी बात खत्म कर दूँ कि वो परिंदे जो उड़ने का हुनर जानते हैं, वो परिंदे जो उड़ने का हुनर जानते हैं, अज़्म करते हैं तो तकदीर बदल देते हैं। आणि विशेष म्हणजे या कार्यक्रम घडवून आणलेला आहे ते म्हणजे युसुफ साहब आणि या शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक, आणि या कार्यक्रमाला पात्र झालेले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या सर्वांचं मी शिक्षण विभागाच्या वतीने सर्वप्रथम अभिनंदन करतो की 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेतले या शाळेने। ही शाळा आता सरांनी सांगितल्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये उर्दू मध्ये डिजिटल शाळा पहिल्या नंबरची शाळा भोंगर मधून आहे। याचबरोबर मराठी माध्यमाची शाळा नूतन शाळा या भोंगर मध्ये नंबर 1 ची आहे, जी की या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी संख्या या जिल्हा परिषद शाळा इथं गुणवत्ता दाखवतात। अशी ही टीम या उर्दू शाळेची आहे। या शाळेला हे वैभव मिळवून देण्यासाठी या गेल्या 2 वर्षापासून या शाळेची टीम अहोरात्र मेहनत करतात। फक्त पुस्तकी ज्ञान नाही, या शाळेमध्ये तंत्रस्नेही शिक्षक दोन अतिशय मेहनते। आज तालुक्यामध्ये तंत्रस्नेही विज्ञान शिक्षक जे नवीन शिक्षण पद्धती आहे ते प्रशिक्षण गेले 2 दिवस झाले। युसुफ सर आपले तंत्रस्नेही साधन व्यक्ती 2 दिवस झाले देत आहेत आपल्या तालुक्याला। आणि या शाळेमध्ये 2 वर्ष झालं डिजिटल वर्ग चालू आहे। इतरल्या बऱ्याचशा मुलांनी फाईल फीड केलेल्या आहेत, त्यांनी केलेलं काम ऑनलाइन मोबाईल मध्ये त्यांनी कॉम्प्युटर मध्ये फीड केलेलं आहे। असं हे तंत्र शिक्षक या शाळेमध्ये गेले 2 वर्षापासून मिळत आहे। यावर्षी युसुफ साहेबने या शाळेला काही भरोसा गेले 8 दिवस झाला या शाळेची टीम मेहनत घेते। वेगवेगळ्या प्रकारचं प्रमाणपत्र अतिशय उत्कृष्ट प्रमाणपत्र जे जिल्हा लेवलवर आम्ही छापलेलं नाही अशा पद्धतीचं प्रमाणपत्र, आणि कॅमेरे या शाळेला जे की हेडमास्टर फक्त आपल्या ऑफिस मध्ये पासून तुमच्या वर्गामध्ये कोणता अध्यापक काम चालू आहे, वरील मुलं काय करत आहेत, ऑफिस मध्ये बसून मुख्याध्यापक नियंत्रण करू शकतात, इतकं मोठं काम युसुफ साहेबने या शाळेला यावर्षी केलेलं आहे। मी त्यांचं आमच्या शिक्षण विभागाच्या वतीनं अभिनंदन करतो। आणि मात्र दाते खूप आहेत, देणारे खूप आहेत, फक्त त्यांच्यापर्यंत आपण कोणीतरी शिक्षक
शाळेचा आपला प्रतिनिधी तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. आपल्या मुलांना काय लागतं, कुणाकडे मागणी केली पाहिजे, दाते खूप आहेत, देणारे खूप आहेत, तरी असे उदाहरणाचे लोक खूप आहेत. या शाळेला आपण दिला त्याबद्दल मी पद्धतीने अभिनंदन करतो. आणि या शाळेला जे पाच चार शिक्षक या शाळेच्या शिक्षकांनी आणि शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांनी बरंच त्यांना स्वतःहून अनुदान दिलेलं आहे. आणि ते जे चार शिक्षक आहेत ते सुद्धा अतिशय मन लावून या मुलांचं काम करतात. मी प्रत्येक व्हिजिटला पाहतो हे नवीन मुलं कोण आहेत, तर हे मुलं स्वतःहून या शाळेमध्ये या मुलांना शिकवतात. पेमेंट घेऊन काही लोक शिकवत नाहीत, मात्र हे जे नवीन लोक मुले ते सुद्धा काम अतिशय चांगले करतात. या शाळेला रंगरंगोटी केलेलं या शाळेचे कलाकार अनुभव आणि शालेय शिक्षक ते सुद्धा वेगवेगळ्या आपल्या कर्तव्यानं या मुलांना शिकवून पहिल्या नंबर मध्ये या कौशल्य मध्ये पहिला नंबर आणले आणि बक्षीस मिळवलं. त्याबद्दल या सर्व शिक्षकांचं मी शिक्षण विभागाच्या वतीने अभिनंदन करतो. या शाळेचं मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे ते पाण्याचा प्रश्न. मी इशू सरला विनंती करतो आणि नगर परिषदेच्या सर्व सदस्यांना विनंती करतो की या शाळेचा जो बोरचा प्रॉब्लेम आहे आणि जागेचा प्रॉब्लेम, जागा या ठिकाणी कमी पडते. मात्र पहिले एक वेळेस मागणी केलेलीच आहे या शाळेच्या बाबतीमध्ये की ती मागणी जर मंजूर होत असेल तर ज्या पद्धतीने होईल तर शाळेचा प्रॉब्लेम जागेचा प्रश्न मिटवला तर खूप छान होईल. कालच एम जी वाघमारे सर, उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एम ए गफ्फार, आमचे मित्र उपनगराध्यक्ष प्रतिनिधी शेख इसुभाई, नगरसेवक तौफिक इनामदार, शेख वकील साहब जवाजुद्दीन बरबडेकर, मिया पटेल, आमचे मित्र पत्रकार राजेश वाघमारे, अनिता साबळे व या शाळेचे मुख्याध्यापक शेख जकीउद्दीन, पत्रकार शेख याहिया व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक, विद्यार्थी मित्र, पालकवर्ग व बंधू आणि भगिनींना 26 जानेवारी निमित्त आज या ठिकाणी ज्या आपल्या उर्दू शाळेमध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेत ज्यांनी यश संपादन केलं अशा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी बक्षीस देऊन यथोचित सत्कार करण्यात येत आहे. यापूर्वीही आम्ही या शाळेमध्ये आलो होतो काही कार्यक्रमाच्या निमित्तानं, परंतु आज या शाळेमध्ये झालेला बदल पाहून अतिशय आनंद झाला. येथील शिक्षक अतिशय मनापासून विद्यार्थ्यांना शिकवतात, शाळेत शिस्त दिसून आली. आणि विशेष म्हणजे आमचे मित्र शेख इसुभाई यांनी या शाळेसाठी जे योगदान दिलेलं आहे ते योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. भोकर शहरात पैसा तर खूप लोकांकडे आहे, परंतु पैसा देण्यासाठीही मन पाहिजे आणि आपला पैसा आपण कुठं खर्च करावा यासाठीही माणसाच्या मनात विचार पाहिजे. इसुभाई आज शिक्षणासाठी या विद्यार्थ्यांसाठी आपला पैसा खर्च करत आहेत याबद्दल मी त्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो. सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असते. 8 दिवसापूर्वीच दहशतवादी हल्ल्यात जे शहीद आपल्या देशाचे शहीद झालेत त्यांनाही इसुभाई यांनी 50,000 रुपये त्यांच्या कुटुंबियासाठी दिलेले आहेत. असे फार क्वचितच लोक आहेत जे दानशूर आहेत, ते त्यांचं काम अतिशय चांगलं आहे म्हणून आम्ही त्यांच्यासोबत असतो, कारण चांगल्या कामात आमचा नेहमीच सहभाग असतो. या शाळेत अतिशय चांगले संस्कार दिसून आले विद्यार्थ्यावर. शाळा कुठलीही असो शाळेत संस्कार होत असतात, विद्यार्थी घडवले जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो हे दूध प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. या शाळेचे विद्यार्थी भविष्यात चांगले अधिकारी होतील, चांगल्या पदावर जातील,
अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट. नवनवीन डिझाईनचे फॅन्सी एलईडी, फॅन्सी मीटर, हँडल वेट लाईट, इंडिकेटर, फुटरेस्ट, हँडल वेट मीटर, फॅन्सी लिव्हर, एलईडी पट्टी, टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध. नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण, एक वेळ अवश्य भेट द्या. टॉप ऑटोमोबाईल, हिंगोली गेट, नांदेड.